तृप्ती ह्याला काय झालं? काय झालं रे, असं का बसलायस? अरे सांग ना काय झालं? मला खूप टेन्शन आलंय पुढच्या शिक्षणाचं. दहावीमध्ये एवढे कष्ट करून खूप छान मार्क्स पडले. मला माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, पण या कोरोनाच्या काळात कुठे ऍडमिशन घ्यायचं तेच मला समजलं. अरे इतकंच ना, मग आता मेडिकल इंजिनिअरिंग आणि स्पर्धा परीक्षांसाठी पुण्या मुंबईला जायची काहीच गरज नाहीये. विट्यात सुद्धा आली अकॅडमी. या अकॅडमीने वैयक्तिक टॅब दिला आहे, घर बसल्या कुठेही अभ्यास करता येतो. आणि हे बघ, ऍप्लिकेशन तर इतकं सुंदर आहे. कुठल्याही विषयाचे कुठलेही टॉपिक्स कधी आणि कुठेही बघ पाहता येतात. ऑफलाईन सुद्धा अगदी एखाद्या पुस्तकासारखं. इतकेच नव्हे तर एका विषयासाठी दोन तज्ञ प्राध्यापक, एक टीचिंगसाठी एक कोचिंगसाठी. आणि हो, आपल्या आवडीनुसार करिअर मार्गदर्शन मिळून PCM, PCB आणि PCMB चे दोन्ही ग्रुप याच अकॅडमीत आहेत. काय सांगताय, अकॅडमी आहे तरी कोणती? श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी. चल तर मग आजच तुझा आपण प्रवेश निश्चित करूया. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी विटा येते. सांगली जिल्ह्यात सोमवारी 1074 जण कोरोनामुक्त झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळालाय. दरम्यान दिवसभरात 690 नव्या रुग्णांची भर आली आहे, तर 33 जणांचा काल मृत्यू झालाय. त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील 12 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30,022 झाली आहे, तर 19,646 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या 9,223 जण उपचारासाठी आहेत. सोमवारी दिवसभरात 1074 जण कोरोनामुक्त झालेत. आज अखेर कोरोनामुळे आतापर्यंत 1135 जणांचा मृत्यू झालाय. यात सर्वाधिक 236 जण सांगलीतील आहेत. तसेच मिरजेतील 165, कुपवाडमधील 32, आटपाडीतील 22, जतचे 37, कडेगावचे 36, कवठे मंकाळचे 52, खानापूरचे 44, मिरज तालुक्यातील 141, पलूसचे 68, शराळेतील 43, वाळवा 153 जणांचा समावेश आहे. तसेच सध्या ऑक्सिजनवर 966, नेझल ऑक्सिजनवर 56, तर व्हेंटिलेटरवर 130 जण उपचार घेत आहेत. सागर कदम, 7 स्टार न्यूज, बीटा.